माझं जरा ऐकून घ्या प्लीज. ऐकून घ्या ऐकून घ्या. बोला ना काय ऐकून घ्यायच. आधीच खोटी खबर दिली. काय तो म्हण राजारामपुरी अक्का साहेब येणार आहेत. दोन तास आपली गँग बिल्डिंग लावून होती तिथं. तरी ते अक्का साहेबांचा पत्त्या नाही. त्यावर आपण तुम्हाला फोन लावला तर मला तुम्ही हडतूड केलं. या नरपत दादाला हडतूड केलं. तुम्ही बाय माणूस आहात म्हणून अक्का साहेबाच्या धास्तीनं तुम्हाला सोडतोय. तुमच्या जागी जर एखादा पुरुष असता ना तर उभा जाऊ दे. आपल्याला सुपारीच कातरायची नाही तर अडकी त्याची वार्ता करा कशाला. सासूबाईंचा घरात साऱ्या सीतारा त्यांच्या हुकमाने वाहे पूर्व दिशेचा वारा. तुमचे ते पैसे उचला आणि निघा इथन निघा. हे बघा हे पैसे घ्यायचे की नाही ते आपण नंतर बघू. पण त्या आधी मला काय सांगायचे हे तुम्हाला ऐकावंच लागेल. पोलिसांपर्यंत ही बातमी पोहोचली की अक्का साहेबांच्या जीवाला धोका आहे आणि पोलिसांनी हीच बातमी जाऊन अक्का साहेबांना दिली. त्यामुळे त्यांचं राजारामपुरीत जाणं कॅन्सल झालं. आणि तुम्ही जेव्हा फोन केला होतात ना तेव्हा एका बाजूला पोलीस आणि दुसऱ्या बाजूला अक्का साहेब होत्या. आता त्यांच्या समोर मी तुमच्याशी कसं बोलणार होते सांगा ना तुम्ही. मी कसं बोलणार होते तुमच्याशी. मॅडम पोलिसांना खबर कशी लागली. तुम्हाला आणि तुमच्या या माणसांना माहित. नाही आता ते शक्यच नाही.